खेळताना लहान मुलांनी फळांच्या बिया किंवा मग पिना टिकल्या नाणी गळल्याचं नेहमीच आपण ऐकत असतो, पण औरंगाबादमध्ये एका 33 वर्षीय व्यक्तीनं लांबलचक टूथब्रशच गळलेला आहे. पोटात वेदना सुरू झाल्यानं त्यानं घाटे रुग्णालयात धाव घेतली. तपासणीत पोटात चक्क टूथब्रश पाहून डॉक्टरसुद्धा चकित झालेत. गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी हा ब्रश बाहेर काढला आणि रुग्णाला वेदनामुक्त केलंय. रविवार बाजार परिसरातला हा रुग्ण आहे. 26 डिसेंबरला सकाळी दात घासताना त्यानं टूथब्रशच गेला. पोट दुखू लागल्यानं हा रुग्ण सकाळी 11 वाजता घाटी रुग्णालयात गेला. रुग्णाची अवस्था पाहून तात्काळ उपचार सुरू झाले. सीटी स्कॅन करण्यात आला तेव्हा रुग्णाच्या पोटात टूथब्रश असल्याचं दिसलं. हा सगळा प्रकार पाहून डॉक्टरांना सुद्धा धक्का बसला. रुग्णाला हा ब्रश कसा गेला असेल असा प्रश्न त्यांना सुद्धा पडला. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करून या रुग्णाच्या पोटातून हा टूथब्रश बाहेर काढला. पुढची बातमी आहे थंडीबाबतची. माथेरानपेक्षा मुंबई थंड आहे. माथेरानमध्ये 17 तर मुंबईतला पारा आहे 15 अंशांवर. मुंबईत यंदाचं सर्वात कमी तापमान नोंदवलं गेलंय. उत्तरेकडून दक्षिणेकडे थंड वाऱ्याचा प्रभाव वाढतोय. माथेरानपेक्षा मुंबईतच अधिक थंडी पडली आहे. मंगळवारी मुंबईतला पारा 15 अंशांवर गेला तर माथेरानचा पारा 17 अंशांवर स्थिरावला. मुंबईतलं चालू हंगामातलं हे सर्वात निचांकी तापमान ठरलंय. मुंबईच्या कमाल आणि किमान अशा दोन्ही तापमानात घट नोंदवण्यात येते. खाली घसरलेल्या तापमानामुळे रात्री पहाटे आणि दुपारी सुद्धा वातावरणात गारवा जाणवतोय. उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत असलेल्या शीतवाऱ्यांमुळे मुंबईसह राज्यात तापमानात घसरण नोंदवण्यात येते. ठाणे नवी मुंबई आणि मुंबईत मंगळवारी कडाक्याची थंडी नोंदवण्यात आली. नववर्षाच्या स्वागताआधीच पडलेल्या थंडीनं मुंबईकर गारठून गेले होते. मुंबईत उद्या नववर्ष स्वागतासाठी रात्री समुद्र किनारे चौपाट्यांवर फिरण्याचा तुमचा प्लान असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. मुंबईमध्ये 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. पण हे जमावबंदीचे आदेश आहेत, संचारबंदीचे नाहीत असं पोलिसांनी स्पष्ट केलंय. 5 किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊन रस्त्यावरून फिरायचं नाहीये, गर्दीसुद्धा करायची नाहीये असं पोलिसांनी सांगितलंय. 4-चाकी वाहनात सुद्धा 4 किंवा त्याहून जास्त प्रवासी नसावेत असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. काय आहे नियमावली पाहूयात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून.